सो आता हे आले आहेत दुसरे दोन्ही ब्रशेस. सो याची प्राइस इथे दिली आहे 340. नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. सो जसं की तुम्ही माझा प्रिव्हियस व्लॉग बघितला असेल, मी प्रोडक्ट्स काही दाखवले, हेअर ॲक्सेसरीज, ड्रायर आणि वॅक्स सेटर दाखवला, आणि काही माझे कोम आणि सीझर अशा काही टूल्स दाखवले. सो त्याचबरोबर माझे दोन अजून हेअर ब्रश घ्यायचे बाकी होते, म्हटलं मी नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेन, कारण तोपर्यंत ते जे प्रोडक्ट्स आहेत ते मला तुमच्यावर शेअर करायचे होते. सो आता हे आले आहेत दुसरे दोन्ही ब्रशेस, एक आहे पॅडल ब्रश आणि हे आहे राऊंड ब्रश. आणि हे कर्ल्स करण्यासाठी मेनली यूज होतं, ते कारण त्याला आपल्याला असं राऊंड राऊंड फिरवायचं असतं, ते हे यूज होतं. सो ह्याची प्राईस आहे इथे 550 दाखवत आहे, मला 521 हे ब्रश मिळालं ऑनलाईन. सो चांगल्या क्वालिटीचा आहे, सो बघू पुढे देखील चांगलं यायला पाहिजे. सो इन स्टोअर शॉपमध्ये काय होतं की भरपूर वेगवेगळ्या क्वालिटीचे ब्रशेस असतात. सो एनिवे 100, 150 आणि 200 घालवायचेच आहे, तर त्यामध्ये अजून 200 घालून जर चांगल्या क्वालिटीचं आपल्याला लॉंग टर्मसाठी येणार असेल तर मी हेच प्रिफर करते. आणि ऑनलाईन म्हटल्यावरती सगळं नीट येतं, चांगल्या क्वालिटीचं आहे, सो बघू पुढे देखील चांगलं यायला पाहिजे. आणि हे देखील मला चांगलंच मिळालं, पॅडल ब्रश अगारोचाच आहे, बघू शकता इथे. आणि इथे त्याच्या त्यामध्ये कोणते कोणते ब्रशेस अवेलेबल आहेत सगळे डिटेल्स दिले आहेत. हे ब्लो ड्रायसाठी यूज होतं, हेअर स्ट्रेटनिंगसाठी तेव्हा यूज करतात. सो याची प्राईस इथे दिली आहे 349, इथे दिली आहे 349, पण हे अमेझॉन मला 251 म्हणजे याची प्राईस मला मिळाली. हे चांगल्या ब्रँडचं आहे, सो जास्त कमी होत नाहीत ऑनलाईन देखील. मला चांगलंच मिळालं, कारण प्लास्टिकचे हँडलवाले खूप होते, पण हे वुडनचं खूप छान आहे. आता हे मी खोलून दाखवते. खूप कडक आहे, हे बी केस चांगले राहण्यासाठी, म्हणजे जेव्हा ब्लो ड्राय करू त्यासाठी हे असे असते. चांगलं पडत आहे, 521 म्हणजे आता ही वर्थ वाटतंय, बघूया यूज करून, म्हणजे यूज करताना ह्याला काही डॅमेज होऊ नये आणि लॉंग टर्मसाठी यावं हीच अपेक्षा. मी आता हे ओपन करून बघते. त्याच्यामध्ये इथे एक होल आहे, जो की एअर जेव्हा डेव्हलप होते ती पास होण्यासाठी असतं हे ब्रशमध्ये. मला तरी खूप छान वाटलं, मस्त आहे. तेच तुमच्यापैकी जर कोणी अशी हे प्रोडक्ट्स यूज करता आणि कोणते प्रोडक्ट चांगले आहेत, कोणता ब्रँड चांगला आहे, ते तुम्ही नक्कीच सजेस्ट करू शकता. म्हणजे काय ना, नेक्स्ट टाईम मला परचेस करताना ते देखील मी कन्सिडर करेन, कारण मला खूप आता मेकअपचे देखील प्रोडक्ट्स यूज करायचे आहेत, अजून ब्रशेस वगैरे मे बी असतील, कोम्ब असतील. सो जे काही प्रोडक्ट्स मला लागतील, तुम्हाला जर काही चांगले प्रोडक्टची माहिती असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा, आणि मी नक्कीच त्या गोष्टी यूज करण्याचा प्रयत्न करेन किंवा त्या सोर्समधून परचेस करण्याचा प्रयत्न करेन, जसं ऑनलाईन किंवा स्टोअर. आणि हे तरी आता सध्या मी, मला माहिती आहे तर अमेझॉनवरून मी ऑर्डर करते. आणि येस, अशी होती ही छोटीशी खरेदी, छोटासा व्लॉग ह्या ब्रशेसबद्दल. अजून खूप काही असेल, भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, आणि तोपर्यंत तुम्ही देखील शॉपिंग करा,
आणि सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्स नक्की करा, कारण कमेंट्स केले तर मला समजतं की तुम्हाला अजून काही म्हणजे माहिती हवी आहे का. मी जी माहिती तुम्हाला देते ती तुम्हाला समजली आहे की नाही, किंवा तुम्हाला आवडली आहे की नाही. आणि येस, तुमच्या जे काही यु नो रिॲक्शन्स असतील नक्कीच कमेंट डाऊन करा, मला वाचायला नक्कीच आवडतील. आणि हो, भेटू आपण नेक्स्ट अशाच शॉपिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, मस्त रहा, बाय.